AM News Marathi AM to PM Tatpar Sarvada. नमस्कार, मी जयेश. आपण पाहत आहात PM News Marathi. मुंबई गोवा महामार्गावर नागोटणे कोलाड दरम्यान अपघाताची मालिका सुरूच आहे. खाम नजीक एक भरधाव मालवाहू कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने एका दुकाना शेजारी घरात घुसला. घरातील कुटुंब बालबाल बचावले. घराचे खूप मोठे नुकसान झाले असून कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ अलिबाग येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर घडलेल्या विचित्र अपघाताने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव कोलाडकडून खाम नागोटणेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एक कंटेनर त्या कंटेनरच्या चालकाचा अचानक ताबा सुटला. खाम नजीक पोटपुडे विद्यालयाजवळ चेतन मेहता व प्रवीण भगत यांच्या घरात तो कंटेनर घुसल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तर या अपघातात घरात असणारे मेहता कुटुंब बालबाल बचावले होते. घडलेल्या या भीषण दुर्घटनेनंतर मेहता परिवाराच्या घराचे तसेच त्यांच्या बाजूच्या असणाऱ्या भानत यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या पार्किंगमध्ये उभी असलेली ॲक्टिवा दुचाकीही फार चक्काचूर झाली. मात्र या दुर्दैवी अपघातानंतर कंटेनरचा चालक मात्र गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता प्राथमिक चौकशी केली असता सध्या ड्रायव्हरचं वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे तो सरळ खामजावची जी घरं आहेत ती त्या डारी घेऊन घुसलेले आहे. सध्या अजून ड्रायव्हरची कुठलीही प्रकारची ओळख पटलेली नाही आहे. परंतु त्याची सध्या तब्येत खूप गंभीर असल्यामुळे आम्ही त्याला तात्काळ सध्या पोलीस ठाणे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तरी आमची पुढील चौकशी चालू आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई पुढे करण्यात येईल. PM न्यूज मराठीसाठी शशिकांत मोरे, रोहा. ताज्या घडामोडी आणि बातम्या दाखवण्यासाठी आम्ही AM to PM तत्पर आहोत. पण तुम्ही आमच्याशी जोडून राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका.